नमस्कार मित्रांनो, चांगला चुंगला पाहण्यासाठी रॉयल सिनेविजन हा आमचा यूट्यूब चॅनल पाहत राहा। मी युवराज पंडित तुमच्या सगळ्यांचं या भागात स्वागत करतो। याचं नाव आहे मी आणि जोकर। सर्कस पाहिली नाही असं सांगणारा माणूस दुर्दैवीच म्हणायला पाहिजे। सर्कस म्हणजे एक परिपूर्ण मनोरंजन। सर्कस इतले हृदयाचा ठोका चुकवणाऱ्या कसरती, प्राण्यांचे डोळे दिपवणारे खेळ आणि माझा सगळ्यात आवडता भाग म्हणजे जोकरची धमाल। खूप हसायचो, अहो खूप हसायचो, अगदी दमछाक व्हायची। सर्कस आली आहे असं कळलं की घरी आम्ही सर्कसला जाण्यासाठी एवढा हट्ट करायचो की सर्कसला गेल्याशिवाय ऐकायचोच नाही। अशा अनेक सर्कशी आहेत, म्हणजे नावं सांगायची झाली तर रॅम्बो सर्कस, रॉयल सर्कस, अपोलो सर्कस, द ग्रेट गोल्डन सर्कस, द ग्रेट रशियन सर्कस अशी बरीच सांगता येते। आणि या सगळ्या सर्कशी मी पाहिल्या ना। तर असंच एकदा सर्कस आल्याचं मला कळलं होतं। मी ठरवलं, बाबा कामावरून घरी आले की बाबांकडे सर्कसला जाण्यासाठी हट्ट करायचा। मी बराच वेळ झालं बाबांची वाट पाहत होतो। अहो बाबा काही यायलाच तयार नाही, नेहमीपेक्षा जास्त उशीर होत होता त्यांना, मला काही कळायलाच तयार नाही। शेवटी बाबा येताना मला दिसले। मी एवढा खुश झालो आणि धावत त्यांच्याकडे गेलो आणि बाबांना सांगणार की बाबा मला सर्कसला जायचंय। तेवढं झालं भलतंच, अहो त्यांनी माझ्याकडे सर्कसची तिकीटच दिली, मला काही सुधारायलाच तयार नाही। की हा चमत्कार झाला कसा, म्हणजे कुठलाही हट्ट न करता डायरेक्ट तिकीट। मी न राहून बाबांना विचारलं की बाबा ही तिकीट कशी काय। तेव्हा बाबा म्हणाले, अरे माझा मामे भाऊ आहे, त्याने दिली ही तिकीट, तो त्या सर्कस मध्ये जोकरचं काम करतो म्हणे। मी एवढा खुश झालो की कोणीतरी माझा काका तो सर्कस मध्ये काम करतो आणि तेही जोकरचं। माझा आनंद गगनात माविला। कधी एकदा सर्कस पाहायला जातोय असं झालं होतं मला। आणि आम्ही सगळे सर्कस पाहायला गेलो। सगळ्या जोकरनी एवढी धमाल केली, खूप हसवलं। मला माझ्या जोकर काकाचा खूपच अभिमान वाटला। त्या दिवशी भेटणं काही झालं नाही, पण बाबा मला म्हणाले की अरे तो येणार आहे आपल्या घरी भेटायला। मी म्हणालो, जोकर काका आपल्या घरी भेटायला येणार आहे? मी एवढा खुश झालो की माझ्या कॉलनीतल्या सगळ्या मित्रांना सांगितलं की सर्कस मध्ये काम करणारा जोकर काका मला घरी भेटायला येणार आहे। त्या दिवशी सगळे मित्र माझ्या घरी आले होते जोकर काकाला भेटण्यासाठी। सगळे एवढे एक्साइटेड होते, मी तर जरा जास्तच होतो। सगळे बराच वेळ वाट पाहत होतो पण काही यायलाच तयार नाही। तेवढ्या दारावरची बेल वाजली आणि आम्ही ओरडलोच, जोकर काका आले। बाबांनी आम्हाला शांत केलं आणि दार उघडायला निघून गेले। आम्ही बघत होतो कसा दिसतोय जोकर, कसा आहे जोकर। तेवढ्यात एक गुटका माणूस आतमध्ये चालत आला। आम्हाला काही सुधारायलाच तयार नाही, हा कोण आलाय। तो माणूस आतमध्ये आला आणि सोफ्यावर उडी मारून बसला। तो एवढा गुटका होता की जमिनीवर पाय टेकत नव्हते त्यांचे। आमच्या सगळ्यांचा मूड ऑफ झाला होता। आम्ही सगळे जोकर काकांना भेटण्यासाठी उत्सुक होतो आणि हा कोण आलाय माणूस, काही कळायलाच तयार नाही। सगळे मित्र मला म्हणाले, या तू फसवला आम्हाला, तू खोटं बोललास आमच्याशी। मलाही काही कळायला तयार नाही। मी बाबांच्या जवळ गेलो आणि बाबांच्या कानात बोललो, बाबा जोकर काका कुठे। बाबा हसले आणि म्हणाले, अरे हा काय जोकर काका। मी म्हणालो, हा कुठे जोकर काका आहे, तो आता साधा माणूस आहे।
अरे जोकर काका काय दिवसभर जोकर कडून नाही फिरत, तो फक्त सर्कस मध्ये जोकरचं काम करतो एवढंच. पण आम्हाला सगळ्यांना जोकर काकांना भेटायचं होतं. ते गृहस्थ सगळं ऐकत होते, त्यांना कळलं होतं की आमचा काहीतरी प्रॉब्लेम चालाय. त्यांनी आम्हाला विचारलं, तुम्हाला जोकर काकांना भेटायचंय? आम्ही म्हणालो हो. ते म्हणाले आम्हाला फक्त 10 मिनिटं द्या, आलोच मी. म्हणून ते आणि बाबा आतमध्ये गेले. थोड्या वेळाने बाबा बाहेर आले आणि त्यांच्या मागे डायरेक्ट जोकर. आम्ही एवढं खुश झालो की बस. नंतर 10-15 मिनिटं त्यांनी आम्हाला एवढं हसवलं, एवढ्या करामती करून दाखवल्या की बस माझे मित्र जाम खुश होऊन घरी निघून गेले. त्यानंतर काकांनी माझ्या समोरच जोकरचा मेकअप उतरवला. त्या दिवशी मला पहिल्यांदा कळलं कि जोकरच्या आज सुद्धा एक माणूसच असतो. आजकाल मैत्रीचे, प्रेमाचे, स्वार्थाचे, जाती धर्माचे, दिखाऊपणाचे अनेक मुखवटे घालून लोक फिरत आहेत, पण माणूस पण हरवत चालतो आणि हे माणूस पण जपलं पाहिजे असं मला वाटत. तर अशी गोष्ट, मी आणि जोकर. तर मित्रांनो, असंच चांगलं चोंगलं पाहण्यासाठी रॉयल सिनेविजन या आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आता भेटूया पुढच्या भागात, ज्याचं नाव आहे मी आणि स्वामी.